दिवसाची सुरुवाती सकारात्मक विचारांनी झाली पाहिजे असं आपण नेहमी म्हणत असतो, पण त्या दिशेने जाणं सुद्धा, त्या पद्धतीने ॲक्शन घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याला मॉर्निंग रिच्युअल्स फॉलो करणं असं म्हणतात. मॉर्निंग रिच्युअल्समध्ये सेवर्स हा अतिशय इम्पॉर्टंट असा फॉर्म्युला आहे. यस ए व्ही ई आर यस. यस स्टँड्स फॉर सायलेन्स. सकाळी सकाळी जर तुम्ही मेडिटेट केलं 5 मिनिटं किंवा स्वतःसाठी सेल्फ टॉक केलं तर त्यासाठी तुमच्यामध्ये एनर्जी क्रिएट होत असते, ती पण सकारात्मक दृष्टीने प्रोव्हाइड केली जाते, आणि ती एनर्जी क्रिएट झाल्यानंतर तुम्ही दिवसाचं प्रोडक्टिव्ह काम अतिशय सोप्या पद्धतीने करत असतात. ए स्टँड्स फॉर अफिर्मेशन. स्वतःला अफिर्मेशन्स द्यायचे असतात की मी हे करू शकणार. बऱ्याच वेळेस मी विद्यार्थ्यांना माझ्या क्लासमध्ये अफिर्मेशन हा फॉर्म्युला शिकवत असते. अतिशय डीप असा फॉर्म्युला आहे, तर एव्हरी वन कॅन फॉलो इट द अफिर्मेशन. याला सेल्फ टॉक असं सुद्धा म्हटलं जातं. व्ही स्टँड्स फॉर व्हिज्युअलायझेशन. दिवसाची सुरुवात जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने करत असाल तर तो दिवस आपल्याच पद्धतीने स्पेंड झाला पाहिजे असं व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे, म्हणजे प्रोडक्टिव्ह वेळेच टाइम युटिलाइज झाला पाहिजे. ह्या दिशेने सुद्धा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकतात. आर स्टँड्स फॉर रीड. दररोज 2 सेंटेन्स का असेना ते वाचले पाहिजेत आणि ते फॉलो केले पाहिजेत. याच्यातून जर तुम्ही कन्सिस्टन्सी क्रिएट करत असाल तर तुम्ही त्याच दिशेने बनत जाणार. तुमच्यामध्ये ते हॅबिट अॅक्च्युअल ॲक्शन क्रिएट होणार. म्हणून 2 अशी पॉवरफुल सेंटेन्स वाचली पाहिजेत की जेणेकरून तुम्ही त्या माइंडसेट